इयत्ता पहिली बालभारती भाग 4 पान क्रमांक 2। तर या पानावर आज आपण छान अशी कविता पाहणार आहोत, शिकणार आहोत आणि कवितेचे गायन करणार आहोत। कवितेचे नाव आहे गाडी आली गाडी आली। चला तर मग आपण ही कविता गाणे म्हणूया। गाडी आली गाडी आली, झुक झुक झुक, शिट्टी कशी वाजे बघा, कुक कुक कुक, इंजिनाचा धूर निघे भक भक भक, चाके पाहू तपासून ठक ठक ठक, जायाचे का दूर कोठे भूर भूर भूर, कोठे ही जाने ऊ तिथे दूर दूर दूर, जायाचे का दूर कोठे भूर भूर भूर, कोठे ही जाने ऊ तिथे दूर दूर दूर, गाडीमध्ये बसा चला पट पट पट, सामानही ठेवा सारे चट चट चट, तिकीटाचे पैसे काढा छन छन छन, गाडीची ही घंटा वाजे घन घन घन, नका बघू डोंकावून नका बघू डोंकावून, श्क श्क श्क, गाडी आता निघालीच झुक झुक झुक, गाडी आता निघाली झुक झुक झुक। तर कवितेचे कवी आहेत वी म कुलकर्णी यांनी ही कविता लिहिली आहे। पहा चित्रामध्ये काय दिसत आहे, पहा ही मुले आहेत, हे आपल्या आईवडिलांसोबत झुकगाडीत आगीन गाडीत बसून गावाला चालले आहेत आणि भरपूर सारे लोक या आगगाडीच्या स्टेशनवर थांबून गाडीची वाट बघत आहेत। हो की नाही, तुम्ही सुद्धा आपल्या मम्मी पप्पांसोबत गावाला जाता, हो की नाही? मग गाडी आल्यावर काय म्हणता, गाडी आली झुक झुक झुक, आणि मग गाडीची शिट्टी शिट्टी कशी वाजते, शिट्टी कुक कुक कुक, इंजिन गाडीचं इंजिन, इंजिनाचं धूर बाहेर निघतो तेव्हा कसा आवाज येतो, भक भक भक, आणि चाकं गाडीची चाके तपासून पाहताना चाके आपण कसा आवाज करतो, ठक ठक, चाक चाकामध्ये हवा आहे की नाही हे बघण्यासाठी आपण काहीतरी त्याला दाबून बघतो तेव्हा आवाज कसा येतो, ठक ठक ठक। मग जायचे का दूर कोठे भूर भूर भूर, आपण कसं म्हणतो, आपण भूर फिरायला जाऊया, कुठे फिरायला जायचं, भूर, लहान मुलांना म्हणतो की नाही त्याचप्रमाणे, जायचे का दूर कोठे भूर भूर भूर, आणि कोठेही जा नेऊ तेथे दूर दूर दूर। गाडीमध्ये बसा चला पट पट पट, पहा आपण गाडीमध्ये बसताना कंडक्टर म्हणतात बसा चला पटापटा बसा असं म्हणतात की नाही, गाडीमध्ये बसा चला पट पट, सामानही ठेवा सारे चट चट चट, आपण सामान ठेवतो काही काम करतो तेव्हा काय म्हणतो, चट 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 कामं करा, सामान ठेवा, हो की नाही? तिकिटाचे पैसे काढा छन छन छन, आता खिशामध्ये आपण पैसे ठेवतो तेव्हा पैशांचा आवाज होतो की नाही, मग तिकिटाचे पैसे काढताना आवाज कसा येतो पैशांचा, छन छन छन, गाडीचीही घंटा वाजे घन घन घन, घंटा वाजताना कसा आवाज येतो, घन घन घन, घंटा घन घन घन, आणि पैसे कसे वाजतात, छन छन छन, पैसे म्हणजे नाणी रुपये, छान छान नाणी असतात 2 रुपये 5 रुपये यांचा आवाज छन छन असा होतो। नका बघू डोंकावून, खिडकीमधून डोकावून बघायचं नाही,
तेव्हा आपल्याला कंडक्टर आई वडील काय म्हणतात, शुकशुक, खिडकीतून डोकावू नको. गाडी आता निघालीच, झुक झुक झुक. आणि गाडी निघाली, कसा आवाज येतो, झुक 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 झुक. अगेन गाडी धुरांच्या रेषात, हवेत गाडी झुक 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 झुक. अगेन गाडी, आवाज कसा येतो गाडीचा, झुक झुक झुक. गाणं आहे की नाही तुमचं, गाणं म्हणता ना तुम्ही, झुक 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 झुक. अगीन गाडी धुरांच्या रेषात, हवेत गाडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मग आता ह्या कवितेमधलेच काही प्रश्न आपल्याला इथे विचारले आहेत, पान क्रमांक 3. चला मग आपण उत्तरे लिहूया. आवाजाचे शब्द लिही, राईट द वर्ड्स दॅट डेनोट साऊंड. आता साऊंड म्हणजे कशाचा आवाज, कसा येतो, त्याचे शब्द लिहायचे. इथे त्यांनी लिहून दाखवलं आहे नाणी. नाणी म्हणजे काय, कॉइन्स. पहा इथे आहे कॉइन्स, नाणी. मग यांचा आवाज कसा होतो, कवितेमध्ये सांगितलं आहे आपल्याला. पैसे कसे होतात, वाचतात, छन छन छन. मग हेच शब्द इथे लिहिले, छन छन छन. पुढे काय आहे, घंटा म्हणजे बेल, घंटा बेल. शाळेमध्ये मंदिरात अशी घंटा असते, तर घंटेचा आवाज कसा होतो, वाचा. गाडीचीही घंटा वाजे घन घन घन. मग हे घन घन हे शब्द इथे लिहा या पानावर. घंटा कशी वाजते, घन 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 घंटा बेल. त्यानंतर आहे इंजिन, इंजिन. मग इंजिनचा आवाज कसा होतो, साऊंड ऑफ इंजिन. पहा इंजिनाचा धूर निघे भक भक भक. मग आपल्याला हेच शब्द या पानावर लिहायचे आहेत. इंजिन कसा आवाज करते, भक 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 भक. पुढे आहे सामान, लगेज. सामान म्हणजे लगेज. मग सामानाचा आवाज कसा होतो, वाचा. कुठे आहे सामानही ठेवा सारे, चट चट चट. मग लिहा इथे, चट चट चट. सामान लगेज चट चट चट. पुढे आहे शिट्टी, शिट्टी. व्हिसल 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 म्हणजे शिट्टी. मग शिट्टीचा आवाज साऊंड कसा होतो, शिट्टी कशी वाजे बघा, कुक कुक कुक. लिहा मग या पानावर लिहा, कुक कुक कुक. शिट्टी कशी वाजते, कुक कुक कुक. आणि शेवट आहे चाके म्हणजे व्हील्स, व्हील्स चाके. गाडीची चाके कसा आवाज होतो, गाडीच्या चाकांचा, चाके पाहू तपासून, ठक ठक ठक. मग या पानावर इथे लिहा, ठक 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 ठक, चाके व्हील्स. परत रिव्हिजन करूया.
नानी कॉइन्स, छन छन छन। इंजिन भक भक भक। घंटा बेल, कशी आवाज करते घंटा? घन घन घन। सामान लगेज, चट चट चट। शिट्टी विसल, कुक कुक कुक। आणि चाके व्हील्स, ठक ठक ठक। आता पुन्हा एकदा आपण कविता म्हणूया, तुम्ही सुद्धा म्हणा। गाडी आली गाडी आली, झुक झुक झुक। शिट्टी कशी वाजे बघा, कुक कुक कुक। गाडी आली झुक झुक झुक। शिट्टी कशी वाजे बघा, कुक कुक कुक। इंजिनाचा धूर निघे भक भक भक। चाके पाहू तपासून ठक ठक ठक। जायचे का दूर कोठे, भूर भूर भूर। कोठे ही जाने ऊ तेथे दूर दूर दूर। कोठे ही जाने ऊ तेथे दूर दूर दूर। गाडीमध्ये बस्सा चला पट पट पट। सामानही ठेवा सारे चट चट चट। तिकिटाचे पैसे काढा छन छन छन। गाडीची ही घंटा वाजे घन घन घन। नका बघू डोंकावून शुक शुक शुक। नका बघू डोकावून शुक शुक शुक। गाडी आता निघालीच झुक झुक झुक। गाडी आता निघालीच झुक झुक झुक। तर अशा प्रकारे आज आपण गाडी आली ही कविता पाहिलेली आहे। आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फ्रेंड्स।